तर मॅच इथे स्टार्ट होतोय. कॉम बॉक्स मधून दोन्ही टीम साठी खूप साऱ्या शुभेच्छा. आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस, अतिशय सुंदर स्पर्धा तुम्ही इथे एन्जॉय केली. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण इथे पाहतोय. आणि पहिलीच मॅच तुमच्या समोर येत आहे. एका साईडला वावनचे संघ आणि त्या संघासमोर फाईट करतोय आराध्य इलेव्हन जयनमन महालुंगे. दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. ॲज द ओपनर महालुंगे टीमची ओपनिंग ब्लास्ट जोडी तुम्हाला पाहायला मिळेल. जीवन आणि फलंदाज निकेश ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. केम ऑन, पहिलाच बॉल प्रगतीपथावर. पहिलाच बॉल अतिशय सुंदर रीतीने डिलिव्हर केला. हाफ ट्रॅकरचा हा बॉल होता. अगदी फलंदाजाला पहिल्याच बॉल वरती शांत ठेवलाय. चला 2 मिनिट आपण थांबायचं प्लीज. सो मी आमचे मुन्ना भाय या पण सहकार्य करा. सो मला जास्त मुन्नाच्या नावाने प्रसिद्धी मिळते. तर चला इथे गेम ऑन होईल. पहिलाच बॉल आलाय निर्धाव गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल. पहिला षटक फेकतोय साहिल. सेकंड बॉल बॅटची इनर एच स्ट्रक्चर थोडं फाऊलिंग बॅकअप सूर्य केला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न जर होता. सलग हा दुसरा बॉल इथे निर्धाव फेकलाय. शांत ठेवलाय फलंदाज जीवन. जीवन या फलंदाजाला सध्या शांत ठेवलाय. गोलंदाज साहिलला चांगली गोलंदाजी करतोय. पहिला षटक हा मेंडेटरी पावर सर्कलचा आणि त्या षटकामध्ये तुम्हाला खूप चांगली गोलंदाजी साहिलच्या माध्यमातून पाहायला मिळते. पुढचा हा बॉल इथे लाईन पाहिली जाईल. यस, पंचांचा इशारा येतो. हा बॉल वाईट आहे. ऑफस्टंपच्या खूप बाहेर चेंडू होता ना त्याच्या कारणाने इथे हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा एक धाव मिळेल आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. अकाउंट ओपन होतोय एक्स्ट्रा धावेंना महालुंगी टीमचा. फर्स्ट सलग 2 बॉल इथे निर्धाव. त्याच्यानंतर लाईन मिस केली गोलंदाज साहिलना. नेक्स्ट बॉल समोर सज्जय जीवन. हा फटका प्रहार करण्याचा प्रयत्न सातत्याने. यस, बॅक टू बॅक हा दुसरा बॉल वाईट फेकलाय. ज्या रीतीनं सलग 2 चेंडू निर्धाव फेकले त्याच्यानंतर सलग 2 चेंडूवरती लाईन खराब आपल्याला पाहायला मिळाली साहिल या गोलंदाजच्या माध्यमातून. सलग 2 चेंडू इथे वाईट. समोर जीवन सज्ज गोलंदाज तयार. हा बॉल अतिशय सुंदर होता. अगदी शांत ठेवले जात आहे. पण सकाळच्या सत्रामध्ये संयम शांत दिमागानं खेळ करावा लागेल आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. कारण की टॉस जिंकल्यानंतर फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला
आणि हा निर्णय योग्य ठरेल का मारुंगी टीमसाठी हे पाहणं तेवढंच गरजेचं आहे. सलग तीन चेंडू निर्धाव, एक्स्ट्रा दोन धावा खर्च केल्या साहिलनं. समोर शांत ठेवला जीवन या फलंदाजाला. यस, चला मोसिन साठी मोसिमवर आक्षेप घेतलाय. नासिर आपण या मुन्ना. चला मोसम आपण व्यासपीठावरती या. आपलं हार्दिक स्वागत आहे आणि मॅच इथे लगेच स्टार्ट करा मुन्ना.
चला क्षेत्र से सजून घ्या वावनची टीम। चला मैच इथे स्टार्ट होईल। धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल दोन धावा त्या सुद्धा एक्स्ट्रा खर्च केल्या साहिल या गोलंदाजांना। पुढचा बॉल समोर जीवन सज्जा, जीवन अरिवले हा फलंदाज ऑन स्ट्राइक वरती पाहायला मिळेल। नेक्स्ट बॉल गोलंदाज तयार साहिल। पुढचा हा बॉल फटका अतिशय सुंदर एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत तेवढंच दर्जेदार क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळाला। तोपर्यंत दोन धाबा इथे कंप्लीट होतात। या दोन धाब्यांना वैयक्तिक अकाउंट ओपन करतोय जीवन हा फलंदाज। सांघिक धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल चार धाबा धाव फलकावरती आहेत। पुढचा बॉल हा देखील अतिशय सुंदर गोलंदाजी पा बॅकअप देत असताना, कारण की सलग तीन चेंडू निर्धाव फेकले त्याच्यानंतर चौथ्या बॉल वरती दोन धाव आल्या त्याच्यानंतर पुन्हा एकदा निर्धाव। काय गोलंदाजी, पहिलं षटक कसं फेकावं ना याचं प्रात्यक्षिक मैदानाच्या आतमध्ये दाखवत आहे गोलंदाज साहिल तो मात्र वावनच्या टीमसाठी। पुढचा बॉल जीवन शांत बसलाय, फुटबॉलचा वापर जरूर केला होता, लाईन इथे पाहिली जात आहे। यस पंचांचा इशारा येतो हा बॉल वाईट आहे। एक्स्ट्रा एक धाव मिळेलला आराध्या इलेव्हन मालुंगी टीमला। संघाची धावसंख्येचा आपण विचार केला टोटल पाच धाबा धाव फळकावरती। पहिल्या षटकामध्ये अधिराज्य गाजवतोय गोलंदाजी करत असताना वावनचे संघ। बॅटची तेज, यश फलंदाज बाद शेवटच्या बॉल मध्ये मिळतोय यश गोलंदाज साहिलला। पहिल्या षटकाचं खेळ इथे समाप्त होतोय। एक षटकाच्या अखेरीस टोटल आराध्या इलेव्हन महालुंगी टीम जाऊन पोहोचतोय पाच चंगरात आणि एक फलंदाज अर्थात जीवन अरिवले हा फलंदाज मैदानातून बाहेर होतोय। तर पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्त झालाय। सहा चेंडूंच्या अखेरीस आराध्या इलेव्हन महालुंगी टीम जाऊन पोहोचते टोटल पाच या आकड्यावरती। पहिल्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली साहिलच्या माध्यमातून। टॉस सरला होता वावनचे संघ, प्रवाहाच्या उलट्या दिशेनं प्रवास करायचा होता आणि तो प्रवास सध्या सुखरूप करून देतोय गोलंदाज साहिल वावनच्या टीमसाठी। इथे स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल निकेश ऑन स्ट्राईक वरती, नॉन स्ट्राईक वरती अमोल ही जोडी तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहता। चला स्पीडअप करा वावनचे टीम, जास्त वेळ आपण इथे खर्च करू नका। वारंवार तुम्हाला इथे कॉल केला जातोय कारण की आज या स्पर्धेचा शेवटचा दिवस आहे त्याच्यामुळे सहकार्य करा। सेकंड ओव्हर गोलंदाज तुम्हाला इथे पाहायला मिळेल सुमित हा गोलंदाज आपण पाहतोय। चार षटकांचे मॅच अजूनही 18 बॉल इथे शिल्लक असतील। येणाऱ्या 18 बॉल मध्ये प्रहार अटॅकिंग क्रिकेटचा नजराना दाखवावा लागेल तो मात्र गोलंदाज निकेश गागसला। ऑन स्ट्राईक वरती निकेशला पाहतोय। पहिलाच बॉल लाईन इथे पाहिले जात आहे, यस पहिलाच बॉल लाईन मिस केली गोलंदाज सुमितनं आणि एक्स्ट्रा धाव खर्च केली। एका धाबीनं संघ पुढे सरकते टोटल संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळेल सहा धाबा। पुढची मॅच जय हनुमान पाली टीमचे संघनायक आपण आयोजकाशी संपर्क करा त्याच्यानंतर गावदेवी कोंडल्या दोन्ही टीमचे संघनायक आपण आला असाल तर आपण टॉससाठी या। पुढची मॅच जय हनुमान पाली
आणि गावदेवी कोंडल्या. यस हा बॉल वाईट आहे. एक स्ट्राईक दहा मिळेल टोटल संघ जाऊन पोहोचतोय तो मात्र सात चक्रात. बॅक टू बॅक दोन चेंडू वाईट फेकले. एक्स्ट्रा धाबा खर्च करतोय सुमिता गोलंदाज. पुढचा बॉल बॅक टू द बॉलर. लॉंग ऑन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्र येतील उचलतील फेकतील तोपर्यंत इथे फक्त सिंगल. पण ज्या रीतीने आपण विचार केला आदर्श, कारण की सात चेंडू जो इथे खेळ झालाय, सात चेंडू मध्ये अजूनही एक सुद्धा मोठा फटका आला नाही आहे आराध्या इलेव्हन महालुंगी टीम साठी. मोठ्या फटक्याची आतुरतेनं वाट पाहतोय आराध्या इलेव्हन महालुंगी टीम आणि ते फटके इथे खेचावे लागतील अमोल आणि निकेशला. पुढचा बॉल स्ट्राईक इथे रुटत झाले. स्ट्राईक वरती फलंदाज सज्ज अमोल भागीवंत. हा बॉल फटक्या फसलाय. चेंडू हवेमध्ये नो मास लाईन चेंडू डिलिव्हर होईल. फक्त इथे सिंगल. प्रत्येक बॉल वरती इथे सिंगल प्राधान्य केली जाते. एका धाबेनं संघ पुढे सरकेल. टोटल धाबांची इन्व्हेस्टमेंट पाहिली तर संघ जाऊन पोहोचतोय टोटल नऊ या आकड्यावरती. नऊ धाबा धावफलकावरती. त्याच्यानंतर पाली टीमचे संघनायक अंकुशदादा आपण या व्यासपीठावरती तुमचं हार्दिक स्वागत आहे. तर इथे हा डॉट बॉल धाव संख्या स्थिर आहे. टोटल नऊ धावा धावफलकावरती. सेकंड ओव्हर फेकतोय. अतिशय सुंदर गोलंदाजी सध्या साकारतोय वाबनचे संघ. पहिल्या षटकापासून बॅकफुटवर ढकलला जातोय महालुंगी टीमला. बॅटची एच. यस फलंदाज बाद हा दुसरा धक्का आराध्या इलेव्हन महालुंगी टीमला. निकेश केली ते संपुष्टात येईल. पा इथे दुसरा हा धक्का लागतोय. निकेश हा फलंदाज मैदानातून बाहेर होत आहे. शांत क्रिकेट शांत वातावरण तुम्हाला पाहायला मिळतोय. आणि धावसंख्येचा आपण विचार केला तर आराध्या इलेव्हन महालुंगी टीम टोटल जाऊन पोहोचतोय नवी आकड्यावरती. नऊ धावा धावफलकावरती. समोर ऑन स्ट्राईक वरती बॅट्समन पाहायला मिळेल मनीष गागस. हा फलंदाज इनेट नंबर फोर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती सज्ज आहे. गोलंदाज तयार होतोय सुमित. हा बॉल प्रहार करण्याचा प्रयत्न होता. अचूक लाईन तुम्हाला पाहायला मिळाली गोलंदाज सुमितच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपली स्वतःची गोलंदाजी गुणवत्ता इथे सिद्ध करत असताना गोलंदाज सुमित वावनचे टीमसाठी. हा देखील डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे. टोटल संघाची धावसंख्या फलकावरती तुम्हाला पाहायला मिळतील नऊ धावा. पुढचा बॉल पुन्हा प्रहार करण्याचा प्रयत्न. इथे लाईन पाहिली जाते. यस चांगली पंचांची भूमिका सातत्यानं चार दिवस आपल्याला पाहायला मिळाली. स्वप्नील अदयकर मान फ्रॉम कुत्तारपाडा. त्याच्यानंतर गणेश मस्कर सर मान फ्रॉम शिरवली. सातत्यानं चांगली पंचांची भूमिका त्यांना साथ देखील खूप चांगला मिळाला. ऋषी असतील आमचे. त्याच्यानंतर जितू गोंदे असतील. त्याच्यानंतर आपण शिवाला पाहतोय. कमलेदादा सिनारे असतील. पूर्णपणे चांगली सात पंचांची भूमिकेमध्ये नक्कीच त्यांचे देखील लागला गाभार. गोलंदाज तयार. पुढचा बॉल पुन्हा वारंवार इथे प्रहार केला जातोय. यस हा देखील डॉट बॉल. दुसऱ्या षटकाचा खेळ इथे समाप्त होईल. दोन षटकांच्या अखेरीस आराध्या इलेव्हन महालुंगी टीम जाऊन पोहोचते टोटल दहाच्या घरात. त्याच्यानंतर संजय दादा सोरकादे आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. आपण देखील या व्यासपीठावरती अतिशय सुंदर स्पर्धा तुम्ही ते एन्जॉय करता. सरपंच व ग्रामस्थ मंडळ चषकाचं हे भव्य दिव्य आयोजन आपण इथे पाहतोय. आज या स्पर्धेचा मात्र शेवटचा दिवस तुम्हाला पाहायला मिळेल. आणि पहिलीच मॅच तुमच्या समोर येते. एका साईडला वावनचे नासिरचा संघ आणि त्या संघासमोर फाईट करेल तो मात्र आराध्या इलेव्हन जय हनुमान महालुंगे. अशा दोन टीमच्या माध्यमातून आपण ही पहिलीच मॅच इथे एन्जॉय करतो. चला स्पीडअप करा. जास्त वेळ आपण इथे खर्च करू नका. विनंती आहे वावनच्या टीमला, कारण की आज मात्र शेवटचा दिवस आहे.
त्याच्यामुळे आपण प्रत्येक संघाच्या संघनायकाला विनंती आहे की आपण सहकार्य करा आणि जेवढा वेळ वाचवता येईल तेवढा वेळ वाचून इथे क्रिकेट खेळा. तिसरा षटक गोलंदाज इजाज समोर अमोल आहे. अमोलला इथे विस्फोटक बाणा आजमावा लागेल कारण की दोन षटकामध्ये बॅकफूटवर आलाय. आराध्य इलेव्हन महालुंगी संघ इथून प्रहार करावा लागेल. अभी नाही तो कभी नाही, इथून मात्र प्रहार करणं हे गरजेचं आहे. तिसरा षटक गोलंदाज तयार इजाज. हा प्रकारचा बॉल अतिशय सुंदर फटका कव्हरच्या दिशेने चाललाय डीपला, अमोलच्या बॅट मधून येतोय. महालुंगी टीम साठी हा पहिला चौकार. पा इथे अमोलला विस्फोट केली साखरत असणं गरजेचं आहे कारण की 12 चेंडूंच्या अखेरीस फक्त आपण महालुंगी टीमची धावसंख्या पाहिली तर 10 होती. आणि इजाजवर इथे प्रहार केला पहिल्याच बॉलवरती हा दमदार चौकार खेचला फलंदाज अमोल भाग्यवंतना. सेकंड बॉल गोलंदाज तयार होतोय इजाज समोर अमोल सज्ज. हा बॉल अतिशय सुंदर बॅकअप देत असताना इजाज हा गोलंदाज वावनच्या टीमसाठी कारण की पहिला बॉलवरती आदर्श चौकार आला त्याच्यानंतर कमबॅक करणं हे गरजेचं होतं आणि तो कमबॅक करत असताना आपल्या टीमसाठी गोलंदाज इजाज. सेकंड बॉल आला डॉट, धावसंख्या स्थिर आहे. टोटल धावांची इन्व्हेस्टमेंट तुम्ही पाहिली तर संघ जाऊन पोहोचलाय आराध्य इलेव्हन महालुंगी टीम तो मात्र 14 आकड्यावरती. हा बॉल खूप चांगला होता, चेंडू चालला बॅकवर्ड कबर लेग फाईन रिझनच्या अगदी मध्ये क्षेत्रश पोहोचतील तोपर्यंत फक्त इथे सिंगल बॅकअप इथे येत नाही आहे त्याच्या कारणानं एक्स्ट्रा एक धाव ही मात्र जोडली जाईल ते मात्र महालुंगी टीमच्या अकाउंटमध्ये. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल संघ जाऊन पोहोचतोय 16 आकड्यावरती. पा प्रत्येक धाव खूप महत्वाची आहे ती वाचवणं गरजेचं आहे. पहिल्या 17 गोलंदाजी करत असताना वावनच्या टीमला एक्स्ट्रा धावा तुमच्यासाठी सेकंड 17 महागड्या पडतील यातील मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार होतोय पुन्हा एकदा इजाज समोर अमोल आहे. अमोल जोपर्यंत खेळपट्टीवरती आहे ना तोपर्यंत चांगली टोटल उभारू शकते. इथे फटका पसलाय क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफ मध्ये. हा 30 धक्का आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. अमोलची केली इथे संपुष्टात येईल. पुढचा बॉल गोलंदाज तयार होतोय इजाज चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडूंच्या अखेरीस फक्त 6 धाबा. हा फुल टॉस बॉल दिशा दिली मिड विकेट बॅकवर्ड्स कव्हर लेगच्या मध्ये चेंडू चाललाय आणि इथे दुसऱ्या धाबेचा देखील प्रयत्न होतो. 2 धाबा इथे मिळतील या चेंडूवरती. संघ जाऊन पोहोचतोय आराध्य इलेव्हन महालुंगी संघ टोटल 18 या गड्यावरती. 18 धाबा धावफलकावरती नॉन स्ट्राईक वरती गणेश आहेत. स्ट्राईक वरती फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल मनीष घागस. हा फलंदाज ऑन स्ट्राईक वरती सज्ज. 5 चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली. पहिला षटक पेकला साहिल न फक्त खर्च केला धावा त्या मात्र 5. सेकंड ओव्हर पेकला सुमित न धावा खर्च केला टोटल 5. त्याच्यानंतर हा तिसरा षटक फेकतोय गोलंदाज इजाज. हा बॉल वाईट आहे लेग स्टंपच्या खूप बाहेर चेंडू होता पंच स्वप्निल यांचा इशारा होता हा बॉल वाईट आहे. एक्स्ट्रा एक धाव मिळेल ती मात्र आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. धावसंख्येचा आपण विचार केला तर टोटल 19 धाबा धाव फरकावरती. शेवटचा बॉल गोलंदाज तयार होतोय इजाज समोर. मनीष फटका खूप चांगला आहे फाईन रिझम मध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय. यस मनीषच्या बॅट मधून आला हा चौकार. 4 धाबा मिळतील आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. 3 षटकांचा खेळ इथे समाप्त होतोय आणि 3 षटकांच्या अखेरीस टोटल धावसंख्येचा आपण विचार केला तर महालुंगी संघ जाऊन पोहोचला टोटल 23 लॉस्ट ऑफ 3 विकेट अशी स्थिती आपण महालुंगी टीमची मैदानाच्या आतमध्ये पाहतोय.
चला पुढची मॅच दोन्ही संघाच्या संघ नायकांना इन्व्हाइट केलं जाईल. एका साईडला जय हनुमान पाली आणि त्याला फाईट करेल चौथा षटक. गोलंदाज तयार होता. हा फटका अतिशय सुंदर आहे. लॉन्ग ऑन काऊ कॉर्नरच्या डोक्यावर आलाय गणेशा बॅट मधून पहिला षटकार. चला पुढची मॅच जय हनुमान पाली टीमचे संघ नाही का आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती या आणि त्याला फाईट करणारे संघ आहे तो मात्र गावदेवी कोंडले. दोन्ही संघाचे संघ नाही त्यांना विनंती आहे की आपण टॉस साठी लगेच व्यासपीठावरती रिपोर्ट करा. फटका खूप चांगला होता. गणेशच्या बॅट मधून हा षटकार आलाय. धाब संख्येला इथे वेग मिळेल सहाने. संघ सहाने पुढे सरकते. टोटल धाबांची इनबॅट्समॅन पाहिली तर आराध्य इलेव्हन महालुंगी संघ जाऊन पोहोचतोय टोटल 29-29 या कड्यावरती. 29 धाबा धाव फलकावरती गणेश इथे आक्रमण करतोय. पाचव्या क्रमांकासाठी आला होता नाही का चांगली खेळी सध्या तो साकारतोय. पहिल्याच बॉल वरती दमदार षटकार आलाय गणेशच्या बॅट मधून. हीच अपेक्षा असेल येणाऱ्या पाच बॉल मध्ये देखील दोन तीन मोठ्यांची अतुरतेने वाट पाहतोय आराध्य इलेव्हन महालुंगी संघ. फुलटॉस बॉल लॉन्ग ऑन मध्ये गॅप सिलेक्शन खूप मोठी आहे. क्षेत्रक्षम पोहोचतील तोपर्यंत दुसऱ्या धाब्यासाठी पलट बार होतोय आणि इथे दोन धाबा कम्प्लीट होतील. या दोन धाब्याने संघ पुढे सरकलाय. टोटल धाबांची इनबॅट्समॅन पाहिली तर संघ जाऊन पोहोचतोय टोटल 31-31 धाबा. पुढचा बॉल हा बॉल सुंदर होता. अगदी शांत टेबला गणेशला लाऊड अपील देखील इथे केले जातोय. दोन पंचांच्या माध्यमातून इथे डिस्कस केलं जाईल आणि त्याच्यानंतर एक योग्य निर्णय दोन्ही टीम साठी पोहोचवला जाईल. यस फलंदाज बाद हा लागेल चौथा धक्का आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. गणेशने खूप चांगला खेळ केला. तीन चेंडू मध्ये वैयक्तिक 8 धाब्यांचा एक बहुमूल्य योगदान दिला तो मात्र महालुंगी टीम साठी आणि तो गणेश मैदानातून बाहेर होतोय. हा चौथा धक्का महालुंगी टीमला. चला कोंडले संघाचा संघनायक निवास टॉस साठी या आणि पाली संघाचा संघनायक अंकुश दादा आपण देखील टॉस साठी या. कारण की कोंडले संघाचा संघनायक इथे उपस्थित राहिला. मी विनंती करेन पाली टीमच्या संघनायकाला की चला आपण टॉस साठी रिपोर्ट करा व्यासपीठावरती. एकतीस धाबा धावफलकावरती तीन चेंडूचा खेळ इथे बाकी आहे. गोलंदाज तयार होतोय. अरबाज हा बॉल देखील खूप चांगल्या रीतीनं शेवटच्या षटकामध्ये देखील खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. जरूर पहिल्याच बॉल वरती षटकार आला त्याच्यानंतर तीन चेंडू मध्ये चांगली वापसी केली गोलंदाज अरबज या गोलंदाजांना. धावसंख्या स्थिर आहे 31-31 धाबा धाव फलकावरती. समोर ऑन स्ट्राइक वरती फलंदाज सज्ज आहे. दर्शन सज्ज असेल. पुढचा बॉल बॅटची एज इष्टरक्षक चुकी करणार नाहीये. अजून एक फलंदाज मैदानातून बाहेर होतोय. हा लागेल पाचवा धक्का आराध्य इलेव्हन महालुंगी टीमला. अर्धी टीम मैदानातून बाहेर होतोय. शेवटचा बॉल इथे शिल्लक असेल. नवीन फलंदाज आपण जा मैदानाच्या आतमध्ये. चला नवीन फलंदाज जा आपण. अंकुश दादा आपलं हार्दिक स्वागत आहे. तर दोन्ही टीमचे संघ नाही ते सज्ज आहेत. पुढची मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एका साईडला जय हनुमान पाली ज्याचे संघ नायक आहेत अंकुश दादा आणि त्याला फाईट करेल गावदेवी कोंडले ज्याचे संघ नायक आहेत निवास. तर टॉस देखील होईल व्यासपीठावरती. शेवटचा बॉल इथे शिल्लक आहे. अरबाज 31 धाबा धाव फलकावरती. ऑन स्ट्राइक वरती बॅट्समन सज्ज हितेश. हा फटका खूप चांगला आहे. लावंद कार्पेट चेंडू आलाय लॉंग ऑन मध्ये. क्षेत्रक्षम पोहोचतील उचलतील फेकतील तोपर्यंत इथे दोन धाबा कम्प्लीट.
तिसऱ्या धाबेचा इथे प्रयत्न होत नाहीये. दोनच धाबेने समाधान मानल्या अशा रीतीनं पहिला सत्र इथे समाप्त होतो. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना अराध इलेव्हन महालुंगी टीमनं धाबा टोटल जमा केला, ते मात्र 33 लक्ष असणारे सेकंड स्पेल धाबा चेस करावा लागतील. वाहवन जे टीमला येणारे 24 बॉल आणि 34 धाब्यांचं लक्ष असणार आहे. चला व्यासपीठावरती टॉस देखील केला जाईल. पुढची मॅच तुमच्या समोर येईल. एका साईडला जय हनुमान पाली आणि त्याला फाईट करेल गावदेवी कोंडले. या दोन टीमच्या माध्यमातून क्वालिफाय झाला आणि तिसऱ्या दिवसामध्ये काल मात्र अधिराज्य गाजवला उत्साहने टीमला आणि तो संघ देखील सुपर फोर साठी क्वालिफाय झाला. तर टॉस येथे केला जाईल. आमच्या स्पर्धेचे मुख्य आयोजक सर्वेसर्वा सचिनभाई चोरगे यांच्या शुभास्ते इथे टॉस होईल. पुढचीच मॅच तुम्हाला इथे पाहायला मिळेल. एका साईडला निवासा कोंडले संघ आणि त्याला फाईट करेल अंकुश दादा यांचा पाली संघ. लक्ष असणार आहे टोटल 34 धाब्यांचं लक्ष असेल वावनचे टीम समोर. हा लक्ष कशा रीतीनं पार केला जाईल, कॉम बॉक्स मध्ये इथे चेंज केलं जाईल. कॉम बॉक्स मध्ये तुमच्या समोर जॉईन होतील रोशन पाटील यांचा गोड आवाज तुमच्या समोर येईल. थँक्यू सो मच. हमारे शेर शायरी की बेताब बादशाह आमचे बंधुतुल्य मित्र बाबूशा मॅम फ्रॉम ओडिशा यांचे ते शुभागमन. परंतु जे ठिटवाळ्याला जातात तेव्हा सकाळी 7:30 वाजता निघतात, ठाण्याला जातात तेव्हा 8 वाजता निघतात आणि भिवंडीला जातात तेव्हा 6:30 वाजता घरातून निघतात. मग शिरवलीमध्ये आपण जेव्हा येतात तेव्हा आपण का लेट येता, या प्रश्नांची उत्तर, या प्रश्नांची उकल बाबूशा आम्हाला आज गणेशजी मस्कर यांच्या समोर आपण मांडा आपली कैफियत. परंतु पहिली लढत पाहायला मिळते ती एका बाजूला आहे मालुंगी त्यांच्या विरोधामध्ये खेळत असताना वावनजे.
के महीना ले लीजिए, कम अभ्यास कम मैचेस रहता है, जैसे दिसंबर जनवरी आती है कुछ जोश जज्बा जुनून अलग रहता है, फिर जैसे फरवरी मार्च का महीना आता है थोड़ी सी बात करेंगे डे मुकाबला में खिलाड़ी हिचकिचा जाते हैं, कहीं ना कहीं थोड़ा सा गर्मी का जो इफेक्ट है वो रहता है, लेकिन आज देखिए क्लाइमेट इतना बेहतर है जहाँ पर गेंदबाजी वाली टीम भी बहुत खुश रहेंगे और बल्लेबाजी करने में भी मजा आएगा निश्चित रूप से। नक्की चार दिवसाचा विचार केला तर क्लाइमेट मध्ये आपण सातत्याने फेरबदल पाहिले, नवीन चेंडूची आपण तात्काळ पूर्तता करा, चेंडू मध्ये थोडीशी तफावत पाहायला मिळते आणि त्यानंतर नवीन चेंडूची मात्र इथे चाचपणी केली जाते। पहिली लढत पाहायला मिळते ती मालुंगी वर्सेस वावनजे या दोन संघांदरम्यान। रोशन मुझे लगा दो तीन मुकाबला हो चुका होगा जाता है इत्मीनान के साथ लेकिन पहले मुकाबला नहीं, आज रायगढ़ की हमारा थोड़ा हिस्ट्री है, आराम से सो के उठ कर आने का, और इसका यही बेनिफिट फायदा मिलता है नाइट मुकाबला कमेंट्री करके आओ भाई, कल निश्चित रूप से चिन्नर पर रात 2 बजे और उसके बाद देखिए आप दिलीप देखिए हमारे एक्नो जैसे नामकिन कंपनी में देखिए जॉब करते हुए जहां पर 40 से लेकर 45 हजार सैलरी है, इसे अगर शुरुआत में ऐसे कोई एंट्री कर ले तो कंपनी में बाद में आप जैसे पुराने हो जैसे आपके पास, चलिए कुछ गेंदे मांग किया जा रहे हैं। हमसे बंधुतुल्य मित्र मुन्ना भाई आपले मनपूर्वक स्वागत, आपले समवेत आलेल्या सर्व मेंटर मॅनेजर टीमचा मी सर्ष स्वागत करतो, शेरदिल ट्रॉफीचे सर्वे सर्व आयोजक। नहीं बिल्कुल देखिए रोशन बात करेंगे ना, शेरदिल ट्रॉफी इस साल उन्होंने ऐसा नहीं कि टूर्नामेंट उसके साथ देखिए मात्रे पड़ा जहां भी लीजिए, ये नाम इस साल इस सीजन में 4 चंद लगा दिए हैं, बहुत बढ़िया देखिए खुशियां जुलूस सेलिब्रेशन, लेकिन मालूम की टीम देखिए इनकी अगर पिछले 2 साल देखा जाए तो इनके अंदर भी बहुत बढ़िया क्रिकेट है, देखिए उन्होंने अपना क्वालिटी दिखाते हुए यहाँ पर एक बढ़िया अप ड्राइव आता हुआ 4 रन। एक तास डीजे ओमी आपण थोडस शांत रहा, गाण्यांची मेजवानी आपण पेशकश करू नका, कारण स्वर्गीय दिवंगत वैकुंठवासी गणपतजी मुका बडेकर यांचा आज 13वा विधी आहे आणि त्या कारणास्तव तिथे प्रवचन सुरू आहे, त्या कारणास्तव संगीताला इथे मात्र पाबंदी असेल बाबू। अरे चलिए भाई बड़ी आसानी के साथ नए स्टार के साथ देखिए यहाँ पर मुन्ना शेख लेकर अपना टीम को तैयार, मौसम शेख भी देखिए इस टीम में है एक दिन निश्चित रूप से यहाँ पर, और हमारे नॉमिनिया क्या उसके नाम निश्चित रूप से है, मुबीन बराबर, क्योंकि बहुत बढ़िया देखिए उनके अंदर अनुभव है लंबे समय से उन्होंने क्रिकेट से खेल रहे थे, और वहां जब आ जाए तो यहाँ पर रोशन जी देखिए वहां पर मैं कहूँगा 30 से 35 टीम ऐसे तैयार हो सकते हैं जिस लॉट्स के हिसाब से आज टीम खेल रहे हैं, इतने खिलाड़ी उस गांव में हैं। तर रहेगा जिस गांव में देखिए आप इस सीजन देखा होगा WPL इतना बड़ा धमाका जहाँ पर आइकोन हर क्षेत्र के निश्चित रूप से कलाकार उस विभाग में मिलता हुआ, लेकिन सिरोली कहा जाए तो ये भी निश्चित रूप से कम नहीं, और इस सीजन में देखिए बहुत बढ़िया सिरोली का क्रिकेट भी देखने को मिला। चला ऑल इंडिया अपन सीमा रेसी से ताबा गया, गेम थोड़ी सी स्लो होता ना पाया मिलते, खरे अर्थान प्रदीप चोरमेकर जे वावनजे जे समालोचक है म्हटलं होतं वावनजे गाँव मध्ये 501 कलाकार है। नहीं चलिए कलाकार की देखिए कोई कमी नहीं, और टोटल की बात करेंगे टोटल देखिए जाकर पहुंचा यहाँ पर 9 रन। रोशन जी कल मैं चिरनर नाइट में भी वही जिक्र कर रहा था, बैटर देखिए सीधे बल्ले से रन आ रहा था लेकिन हर बैटर रिवर्स खेलकर आउट हो रहे थे, तो पहले हमें देखिए टेनिस क्रिकेट में ये सब चीजें कम देखने को मिलता था, लेकिन आज देखिए हर बैटर वही करने की सोच चालू हो चुका है निश्चित रूप से यहाँ पर, बढ़िया खूबसूरत देखिए ये मैदान कहा जाए तो देखिए नज़ारा नज़दीक थोड़ी सी हवेली देखिए जिसमें रोशन पटेल सिरोली देखिए इनकी यहाँ पर नई हवेली तैयार हो रही है।
और खूबसूरत देखिए यहाँ पर अब दिसंबर जनवरी के महीना में आइए, ये मैदान और भी खूबसूरत लगता है चारों बार। हटा सावन की घटा, आता हुआ एक बेमिसाल छक्का। और रोशन देखिए बात करेंगे ना, कितना जल्दी गेंद को देखिए पिकअप कर लिया यहाँ पर और कलाई के सारे, क्योंकि अभी इंडियन प्रीमियर लीग भी आ रहा है और इस तरह के यंगस्टर का हम प्रदर्शन देखते हैं आईपीएल में, तो उसी तरह से देखिए यहाँ पर जो यंगस्टर को मौका मिला है खुलकर खेलने का, बहुत बढ़िया लाजवाब। नक्कीच आज सा गड़ी यंगस्टर खेळाडूं चा पाहायला मिळतो, म्हणजे एक क्रिकेट किंग स्टार खेळ आज इथे पाहायला मिळेल। क्या बढ़िया देखिए वाउंजा टीम यहाँ पर खेलते हुए, वाउंजा का कहा जाए तो देवी चावड़ा में जाइए रावजी चाय कितना फेमस है, एक बार नहीं एक बार पियो तो दो दो बार पीते रहोगे चाय निश्चित रूप से। पहिल्या ओवरचा खेळ संपुष्टात आल्यानंतर स्कोर कार्ड वरती धावा अधोरेखित झाल्या त्या बबनजे टीमच्या, टोटल 16। पहिल्या तीन दिवसांचा विचार केला, पहिल्या दिवसामध्ये ओम साई वसार सुपर फोर मध्ये गेला, दुसऱ्या दिवसामध्ये गावदेवी इलेवन बबनजे सुभाष दादा गुंदळी यांचा संघ सुपर फोर मध्ये दाखल झाला, आणि कालचा विचार केला तर सौदागर इलेवन उसाटणे संघ सुपर फोर साठी पात्र ठरला, परंतु आज कोणता संघ जाईल, हु इज लकी गाइस। क्या बात है सुभाष गोंदली देखे वाहुंजा कहा जाए तो निश्चित रूप से उसाटणे टीम, मैंने यही बात का रोशन वाहुंजा कहा जाए तो बहुत फेमस देखे इस साल सुभाष गोंदली, उनकी टीम भी जितनी बेहतर, और उसी तरह से देखिए मैंने कहा कि रावजी चाय देखे क्या बेहतर टेस्ट, देखिए लोग सुबह 5 बजे से लाइन लगा देते हैं वहां पर शाम 8-9 बजे तक, रावजी चाय एक बार पीजिए और बार बार जाइए वहां पर बाबू। आज दादा गोंदली निश्चित रूप से बहुत बढ़िया क्लासिक चाय, आप एडवर्टाइज कर रहे हैं क्या, आपको सुबह मुफ्त में मिलता है शायद, 3 चाय मुफ्त में मिलते हैं रावजी चाय। नहीं रावजी चाय का प्रेम हमेशा निश्चित रूप से, सुबह किसी भी मैच में निकलूं वहां से एक कप चाय पीता हूं निकल जाता हूं सीधा। तो चलिए चलेंगे इस मुकाबला की तरफ, मालूम की टीम देखिए अभी तक बता रहे हैं हम मैच हारे नहीं भाई, कुछ रन हमने खोया है लेकिन अभी तक हमने मैच नहीं खोया है। यहाँ पर सेकेंड ओवर चलता हुआ और जहां पर देखिए पहला सफलता मिलता हुआ और आउट होने वाले बैटर की बात करेंगे तो यहाँ से देखिए ओमकार का विकेट यहाँ से गिरता हुआ, हमारे साथ स्कोरिंग में जुड़े हैं देखिए यहाँ पर आदर्श, आपका बहुत बहुत स्वागत निश्चित रूप से। चलिए मुन्ना भाई क्या जिक्र कर रहे हैं, ओह बढ़िया गेंद देखिए यहाँ पर लेकिन चारों खाना चित, ऐसा हो गया लेने का देना पड़ गया, खाया पिया बिल ना चुकाया, क्योंकि कोशिश तो किया गया गेंदबाज की तरफ से लेकिन विकेट कीपर भी चूक, फसली भी चूक और मिल गया चौका यहाँ से, किस्मत भी देखिए यहाँ पर बहादुर के साथ, एक ओमकार बाहर गए तो दूसरे ओमकार अंदर आए और चौका आता हुआ, कुल टोटल देखिए जाकर पहुंच गया पर 20 रन और जीत के लिए देखिए अभी 14 की जरूरत है। हमारे देखिए दो अंपायरिंग की बात करेंगे मैदान के अंदर, देखिए बेहतर अंपायरिंग करते हुए स्वप्निल जी आदेकर देखिए बात करेंगे और उनके साथ शिवा दादा गोंदली देखिए बात करेंगे, शिवा वोंडे देखिए बात करेंगे, कौन भूल सकता है इनकी मैन ऑफ द सीरीज है 2011 की वर्ल्ड कप युवराज सिंह का याद दिला देता है अपने टीम के लिए, क्या बढ़िया इनिंग खेले थे निश्चित रूप से। ओह ये चलिए भाई लेने का देना पड़ गया फिर से एक बार, स्वप्निल आदेकर बता रहे हैं भाई के रूप में बढ़िया, देखिए स्वप्निल का क्रिकेट भी कौन भूल सकता है 2014 या 2015 में देखिए बहुत बढ़िया क्रिकेट खेले थे नाइट देवी झबड़ा के मैदान के ऊपर। और देखिए रोशन जी यही बात मैं काफी टूर्नामेंट में कहता हूँ कि कहीं ऐसे टीम देखिए जो पीछे रह गए हैं, खास करके देखिए आजकल बड़ी मुकाबला टूर्नामेंट खेलने जाओ तो जहाँ पर 15,000-20,000 एंट्री जीतू, इसके कारण देखिए हमारे कहीं खिलाड़ी देखिए कहीं यंगस्टर
सही कहीं ऐसे टीम पीछे रह गए हैं और निश्चित रूप से इस तरह की टूर्नामेंट में इन्हें मौका मिलता हुआ। मेरे हिसाब से देखिए रोशन जी, हम अक्सर देखते हैं टीम कहते हैं हमारे पास 15,000 एंट्री नहीं है। भाई अगर आप साल में कैलकुलेशन कर दीजिए, एक महीना में आपने पार्टी करके कितना पैसा उड़ा देते हो। कहीं उस यहाँ पर देखिए मौका, रोशन क्या कहना चाहोगे, जुड़ेगा तो बेहतर रहेगा, क्योंकि अक्सर देखिए टीम कहते हैं कि 10,000-15,000 एंट्री भर के खेलना मुश्किल हो रहा है, लेकिन अगर हम एक महीने के कैलकुलेशन ले लें मुन्ना से क्या जो शाम को पार्टिया में कितना पैसा खर्च कर ले, कहीं वो पैसा बचा कर अगर क्रिकेट में हमें 2-4 महीना दे तो क्या उससे बेहतर हो सकता है मेरे हिसाब से। परंतु खेळानंतर फिटनेस मंत्र सुद्धा क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने मिळलं जातं आणि त्यानुसार खेळ खेळणं ही कालाची गरज आहे बाबू। चलिए ये मैसेज अगर अच्छे लगे होगे तो मैं गुजारिश करूंगा हर टीम को, देखिए जितनी टीम भी आज सोच रहे हैं कहीं अच्छे खिलाड़ी उस टीम में है। ओहो क्या खूबसूरत खड़े खड़े देखिए यहाँ पर छक्के दागे, यहाँ पर वाह रे वाह छा गए गुरु, कितने नए खिलाड़ी देखिए तैयार हो रहे हैं यहाँ पर। यही बात कर रहा रोशन, हमारे पास टैलेंट की खिलाड़ी की कमी नहीं है, बिल्कुल मौके की जरूरत है, लेकिन यही बात कर रहा हूँ भले ही आपको देखिए पैकर नहीं मिल रहे हैं, भले ही ओनर नहीं मिल रहे हैं, आप 11 खिलाड़ी से थोड़े थोड़े पैसा इकट्ठा कीजिए। देखिए हम 1-2 दिन में रोज शाम को पार्टियां मनाते हैं, कहीं ना कहीं उससे कम करके टोटल की बात करके टोटल देखिए करीब पहुंच गए 32-2 रन दूर जीत से केवल। खऱ्या तर पहिल्या पूर्वार्धामध्ये ज्या फलंदाजासाठी आणि फलंदाजीसाठी मालुंगी संघ ओळखला जातो त्यानुसार त्या संघाची धावसंख्या झाली नाही, त्यांची फलंदाजी कोसळली, अमोलनी चांगली खेळी आज खेळी नाही त्या कारणास्तव। चलिए पर अंपायर कुछ खिलाड़ी बता रहे हैं 1 रनों की जरूरत है, लेकिन स्कोरिंग यहाँ पर दिखा रहा है कि 2 रन है। गेंद की बात करें, गेंद एक ही बच्चे चलिए 2 रनों की जरूरत है, गेंद यहाँ पर शेष है। मैं हमेशा देखिए रोशन बात करूंगा ना, नया यंगस्टर खिलाड़ी को मैं देखना चाहता हूँ क्रिकेट के मैदान में कि आगे उभरे, आगे जाकर बेहतर काम करे, इसलिए मैंने कहा कि पार्टियां मनाइए कोई बात नहीं है, और काम पे भी जाना जरूरी है, जॉब पे भी जाना जरूरी है। अगर हम जॉब पे जाए, अगर वीकली में एक छुट्टी तो मिलता है, अगर उसी दिन हम 1,500 की एक निकाल देते हैं एंट्री, फिर वीकली में एक भी टूर्नामेंट हम खेलते हैं तो फिर भी काफी है। त्यानंतर टीम मध्ये एकजूट असणं पहिल्यांदा गरजेची बाब आहे, एकजुटीने जर आपण खेळला तर अनेक ट्रॉफीज आपण जिंकू शकता। नहीं चलिए बिल्कुल रोशन, ये बात आपने सही छेड़े हैं, एक इकट्ठा की बहुत बड़ी ताकत होती है कोई भी क्षेत्र में लीजिए, जब तक आप जुड़ोगे नहीं तब तक आप सामने वाले टीम के रिकॉर्ड तोड़ोगे नहीं निश्चित रूप से। चलिए अगला मैच रोशन, टॉस हो चुका है क्या, 12 चेंडू ने जिंकने साड़ी 2 धावसंख्येची आवश्यकता, सामने मध्ये मजा पाहायला मिळत नाही, एक तर्फी लड़त मात्र इथे घडली जाते, परंतु पुढच्या लढतीमध्ये एक रोमहर्षकपणा आपल्याला पाहायला मिळेल याची आपण आशा करू, परंतु या ओव्हर्स मध्ये एक शिकस्त देण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल का गणेश खाणे या खेळाडूकडून। राईट मोर द विकेट ने चेंडू सफर केला, डॉट बॉल ची समाप्ती, 11 चेंडू ने जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता। रोशन देखिए यहाँ पर 2 की जरूरत है और बैटर देखिए छक्का लगाने जा रहे हैं, यही शायद थोड़ा सा हमारे क्रिकेट में कामयाबी है, लेकिन ये शायद यहाँ पर बैटर सोच रहे हैं कि मुझे मौका मिला है यहाँ पर ओमकार। जब अपन ठाणे जिल्ह्यामध्ये जाता तेव्हा चेंज द गेम वरुली संघ खाळून खेळताना अपन नेहमीच पाहिले आणि तो खेळ इथे साकार करावा लागेल, लाइन लेंथ मध्ये पकडला LB4 अप्रतिम ही आपण गोलंदाजाचा मारा पाहतो आणि विकेटचं बदन WPL। देखिए बैटर कितना जल्दबाजी करके भाग रहे हैं, जानते हैं पेशर नहीं है, केवल 2 रन बनाना है, पेशर होता तो फिर साहिल देखिए यहाँ पर नए बैटर और देखिए आउट होते बैटर हम देख सकते हैं ओमकार, देखिए जिन्होंने WPL में 7 को देखिए 5 छक्के दागे थे एजाज आणि साहिल यांच्यामध्ये भांगड झाली होती कि मी जाऊ कि तू जाऊ, परंतु साहिल ने इथे बाजी मारली आणि साहिल पुढच्या दिशेने प्रस्थान झाले। आता 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी 2 धावसंख्येची आवश्यकता, गणेश अप्रतिम गोलंदाजीची आखणी करत असताना समोर उंच कुडा असा खेळाडू बॅटिंग मार्कवर साहिल तयार, शांत पद्धतीने हा फटका खेळलाय, बॅक टू द बॉलर, तत्काल 1 रन्स इथे कंप्लीट होताना पाहायला मिळते बाबू। चलिए मंगेश पाटील मुझे लग रहा है ये पूरी तरह से तैयार हो चुके हैं रोशन जी, शायद आने वाला साल में
बड़े बड़े टूर्नामेंट में इन्हें भी मौका निश्चित रूप से दिया जाएगा, क्योंकि रोशन जी देखिए बात करेंगे, हम भी एक छोटी सी शुरुआत किए थे और आज छोटी सी शुरुआत देखिए हमारे लिए भी यहाँ पर बहुत कामयाबी का मंजर पहुँचता हुआ, लेकिन कभी भी हमें ये चीज़ों को भूलना नहीं चाहिए। देखिए आज भी मैंने यहाँ पर सरोज टूर्नामेंट में मंगेश पाटिल, निश्चित रूप से अगले साल आपको डम्बुली में कहीं टूर्नामेंट मौका दिया जाएगा, क्योंकि आपने इस साल तैयार हो चुके हो, पूरी तरह से काबिल बन चुके हो। कहते हैं ना जब चौका देखिए आता हुआ और मैच को समाप्त होता हुआ, बहुत बढ़िया देखिए सिरोली से पहले हमें रोशन पाटिल एक आवाज आया था, लेकिन आज देखिए मंगेश पाटिल उस मुकाम तक पहुंचते हुए। उम्मीद करते हैं MIDC तलोजा से ऐसे कहीं आवाज निकले, ऐसे कहीं खिलाड़ी तैयार रहे। मुन्ना शेख जैसे खिलाड़ी हो तो फिर खिलाड़ी